ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. एकीकडे नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय हे नो हेल्मेट नो पेट्रोल ही संकल्पना राबवत आहेत, तर दुसरीकडे मात्र गुन्हेगारी चांगलंच डोकं वर काढत आहे. नाशिकमध्ये चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. नवीन नाशिक येथील शुभम पार्क बंदावणे नगर परिसरात सकाळच्या सुमारास सद्गुरू अलंकार या दुकानाचे मालक प्रमोद विभांडक दुकान उघडण्यासाठी आले. त्यानंतर ते दुकानाच्या मागील बाजूस पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांच्या दुकानाशेजारील किराणा दुकानात दोन तरुण आले आणि त्यांनी दुकानदाराची दिशाभूल करत त्या 3 इसमांपैकी 2 किराणा दुकानात तर 1 ज्वेलरी शॉपमध्ये गेले आणि विभंडक यांनी ठेवलेली सोन्याच्या दुकानातील तब्बल 150 ग्रॅम वजनाचे सोने तसेच काही रोख रक्कम असा एकूण 7 लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्यांनी गायब केल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच CCTV फुटेज चेक करून आपली बॅग पत्ता विचारणाऱ्या इस्मानेस गायब केली असल्याचं त्यांना समजलं. ही घटना पोलिसांना समजताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. शहरातील चोरीच्या घटना बघता आता नागरिक देखील भयभीत झाले असल्याचं चित्र दिसून येत आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको.